नमस्कार, मी ज्ञानेश्वर साळुंके. सध्या मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघाचा नेमका कौल काय आहे, मूड काय आहे, तो आज आपण जाणून घेऊन आपल्यासोबत या हातकणंगले मतदारसंघामध्ये असणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जातो, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आता सध्या या ठिकाणचं खासदार पद आहे. विद्यमान खासदार राजू शेट्टी हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. काय सांगाल तुम्ही या मतदारसंघामध्ये कितपत विकास खासदार राजू शेट्टी यांनी केलाय? खासदार राजू शेट्टी यांनी स्वच्छ चरित्राची व्यक्ती असल्यामुळं आज जवळजवळ 6 तालुक्यांमध्ये प्रचंड जवळजवळ 1776.52 कोटी विकास कामाचा डोंगर दिन उभा केलेला आहे. एफ आर पीच्या माध्यमातून जवळजवळ 1000 ते 1500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखानदारांच्याकडे अडकले होते, ते त्यांच्या मानगुटीवर बसून आम्ही ते पैसे वसूल केलेले आहेत. दुधाच्या प्रश्नासंदर्भात जर म्हणाल तर गाईच्या दुधाला 5 रुपयाचं अनुदान हे खासदार राजू शेट्टींनी मिळवलेलं आहे आणि एकंदरीत पाहता 900 साडे 900 गावामध्ये खासदार शेट्टींनी एकाही गावात काम केलं नाही असं एकही गाव दाखवा की ज्या गावामध्ये खासदार साहेब पोहोचले नाही. अहोरात्र कष्ट करणारा आणि अहोरात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारा, संसदेत मराठा समाज असू दे, धनगर समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, लिंगाय समाज असू दे, या समाजाच्या आरक्षणासाठी खासदार साहेबांनी संसदेत आवाज उठवला आणि आजही काळाची गरज आहे की राजू शेट्टी हे या मतदारसंघाचं नेतृत्व करणं ही काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी हा देव मानला जातो हे आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुमच्या सांगतो. राजू शेट्टींनी या मतदारसंघामध्ये विकास केला अशा पद्धतीचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटना करत आहेत. या मतदारसंघामध्ये आता राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभारणार आहेत, त्यामुळे शिवसेनेची नेमकी या संदर्भातली भूमिका आहे ते आपण जाणून घेणार. काय सांगाल शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे, ज्या पद्धतीनं स्वाभिमानी दावा करते त्या पद्धतीनं विकास झालाय वाटतो का? या ठिकाणी स्वाभिमानीच्या जे पदाधिकाऱ्यांनी 1700 कोटीचं जे काम केलं म्हणतात, ते 1700 कोटीचं काम कुठे केलं हे त्यांनी लेखी आणले की त्यांना विचारा. कारण 1700 कोटी जर काम केलं असेल, या मतदारसंघामध्ये 517 पेक्षा जास्त गाव आहेत, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम स्वाभिमानीच्या राजेशनी केलेलं नाही. इथे 10 वर्ष ते खासदार म्हणून काम करतात, परंतु इचलकरंजी सारखा एक वस्त्रोद्योग नगरी, आज वडगाव असेल, कुरुंदवाडा असेल, इचलकरंजीचा परिसर असेल, या ठिकाणच्या वस्त्रोद्योग नगरीसाठी ह्या मंडळीने काही काम केलेलं नाही. राजू शेट्टी फक्त आंदोलन करायचं काम करतात पण कुठल्याही पद्धतीचं काम करत नाहीत. आज इचलकरंजीच्या आसपासमध्ये आणि इचलकरंजी शहरामध्ये कामगार वस्ती मोठ्या पद्धतीने आहे. आज कामगार कल्याण मंडळ जे नेमायला पाहिजे होतं त्यासाठी राजू शेट्टीने काय केलं, जर 1700 कोटीचं कामं केली की म्हणतात तर ते 517 पैकी जास्त गाव आहेत, त्या ठिकाणी कामं केली का, त्याचे पुरावेने काय आणले का, काम केव्हा केलं? 1700 कोटी आज नगरपालिकेला 300-300 कोटीचे आता काम व्हायला लागल्यात आणि 517 कोटी काम केलं म्हणतात, मग ते कुठं काम केलं? आज जे नागरिक आहेत त्या ठिकाणचे ते रस्त्यावरून आंदोलन करतात, हे कामासाठी आंदोलन करतात. या ठिकाणी खासदार साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं कामकाज केलेले नाही. 1776.52 कोटी विकास कामाचा पुरावा द्यायला आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्षम आहे. बोला. या ठिकाणी आताच उपस्थित केलेल्या प्रश्नाप्रमाणे जर या उपस्थित असलेल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्याला राजू शेट्टी साहेबांनी केलेल्या विकास कामासंबंधात कुठलाही प्रश्न जर उपस्थित असेल तर मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या स्वतःची गाडी आणि स्वतःचं डिझेल घालतो. तुम्ही एक 2-3 दिवस वेळ काढा, आपण प्रत्येक काम केलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात स्थळी भेट देऊ. लक्षात घ्या, ही धोरणांच्या संदर्भातली इलेक्शन आहे. पार्लमेंटमध्ये जाणे किंवा खासदार म्हणून तिथं जाणे ह्याच्यामध्ये धोरण ठरलं जातं. पार्लमेंटमध्ये गेलेला खासदार काही गटरी किंवा रस्त करत नसतो, त्याला जेवढा फंड आहे तो फंड 100% त्यांना वापरायचा असतो. त्या पद्धतीनं 99.70% जो एका खासदाराला निधी असतो तो 99.70% रेकॉर्डली म्हणजे खासदार राजू शेट्टी साहेबांनी खर्च केलेला आहे. पुरावा दाखवाय तयार आहे. या ठिकाणी त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही त्यांच्या बघण्यास तयार आहे. इचलकरंजी शहरामध्ये नुसतं बोर मारलं म्हणजे राजू शेट्टीचं काम नाही. या ठिकाणी सांगतात की आम्ही कामही केलो, 1700 कोटीची जर कामं केली असतील तर आम्ही त्यांच्या सोबत यायला आहे. इचलकरंजी मतदारसंघात कुठं काम केलं? हातकणंगले लोकसभामध्ये जे असणारी 517 गाव आहेत त्या ठिकाणी राजू शेट्टी किती ठिकाणी पोहोचले? निवडणुकीप्रती युती करायची, मागच्या वेळेला त्यांनी युती केली आमच्याबरोबर, निवडून गेल्यात, आमच्या कोट्यातली जागा दिली, निवडून गेल्यानंतर 1-2 वर्ष त्यांच्यावर आणलेत, विधान परिषदमधले त्यांच्या कोट्यातला आमदार घेतला आणि परत त्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन चालू केलं. म्हणजे ह्या पद्धतीने कामकाज करत असताना काम केलं पण नुसतं टोपळवागळ करू बरोबर नाही. काय इचलकरंजी मतदारसंघात काम केलं, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला, शिरामध्ये काय केलं, वाळव्यामध्ये काय केलं, पन्हाळा शावणीमध्ये काय केलं, शिरूरमध्ये काय केलं, यांच्यावर पुरावे खरोखर असतील. ह्या ठिकाणी 10 वर्षामध्ये यांना फक्त 1700 कोटीचा निधी मिळाला का? नगरपालिकेला आता नगरसेवक 33 कोटीची कामं करतोय. जर या ठिकाणी इतके मोठे मतदारसंघ आहे,
17 लाखाचा जो मतदारसंघ आहे, हे किती वेळा पोहोचले त्या मतदारसंघात? या स्वाभिमानीच्या मित्रांनी सांगितलं की शेट्टी साहेबांनी 1700 कोटीची कामं केली, त्यांनी भरपूर सांगितलं. एवढं सगळं केलं असताना ज्या साखर सम्राटांच्या विरोधात 15 वर्ष आमच्या मित्रांनी संघर्ष केला आणि स्वाभिमान जागा ठेवून त्यांना जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार केलं, आज त्या साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून जागेची भीक कशाबद्दल मागायला लागली? हे स्वाभिमान कुठं स्वाभिमान घाण टाकला यांनी, याचं उत्तर यांनी द्यावं आम्हाला. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. आपल्यासोबत भाजपचे सुद्धा काही कार्यकर्ते. शेतकऱ्यांचा नेता या पद्धतीची भूमिका घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर 2 वेळा खासदार झाला, पण आता तुमच्या भूमिकेत बदल झालेला आहे आणि या भूमिकेत बदल झाल्यामुळे शासन सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी असताना सुद्धा तुम्ही सातत्यानं ज्या बरोबर निवडून आला भारतीय जनता पार्टी शिवसेना आघाडीच्या बरोबर, त्या सोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून आपल्या स्वतःच्याच विचाराला एक प्रकारची तिलांजली द्यायला लागलाय. ज्यांना जगभरात शेतकऱ्यांचा शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदार आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं विचार करणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात माननीय देवेंद्र फडणवीस जे आणि आमच्या जिल्ह्याचे या महाराष्ट्राचे नेते माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, या दोघांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं समाधान या ठिकाणी निर्माण झालंय. अलीकडंच 6000 रुपये ज्या शेतकऱ्याला 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये द्यायचा निर्णय झाला आणि त्याचे 2000 रुपये खात्यावर जमा झाले. शेतकऱ्यांच्या जे गोरगरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यातल्या पात्र शेतकऱ्यांना, असहाय्य शेतकऱ्यांना मदत करण्याचा शासनानं निर्णय घेतला आणि त्याचा अंमल केला. ज्या पद्धतीनं आजपर्यंतच्या पूर्वीच्या शासनात भाजप सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी कामं केली म्हणायचं आहे. आपल्यासोबत आता काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा जाणून घ्या, कारण राजू शेट्टी आता तुमच्यासोबत युती करणार आहेत आणि तुमच्यासोबत आघाडीनं निवडणुकीला जाणार आहेत. काय सांगाल, या अगोदर राजू शेट्टी तुमच्यासोबत विरोध करत होते, सेना भाजपमध्ये गेले, मात्र ते अर्धवट त्यांनी सत्तेमध्ये सोडलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येत आहेत, काय वाटते तुम्हाला? गेल्या 5 वर्षांमध्ये मोदी सरकार सत्तेवर आलं आणि या सरकारनं जी आश्वासने दिली होती ते आश्वासन पूर्ण करण्यामध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे आणि हे ओळखून राजू शेट्टी आज आमच्याबरोबर आघाडी करत आहेत. यांचं आम्ही स्वागतच करू जर राजू शेट्टी आमच्याबरोबर येत असतील तर. पण या मोदी सरकारनं जी जी आश्वासने दिली की लोकांच्या खात्यावरती 15 लाख रुपये देऊ, की लोकांनी आम्ही तुम्हाला जी जी आश्वासने दिली ही आश्वासने दिली पूर्णपणे जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यामध्ये मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. ज्या पद्धतीनं आता आरोप प्रत्यारोप झाले, विकास राजू शेट्टींनी केला नाही म्हटले जाते, स्वाभिमानी म्हणते की विकास राजू शेट्टींनी केला, तुम्हाला काय वाटते झाला या मतदारसंघामध्ये विकास? कसं आहे की राजू शेट्टी 2.5 वर्षे त्यांच्याबरोबर होते आणि 2.5 वर्षे ही त्यांच्या विरोधातली भूमिका घेत होते, त्यामुळे 2.5 वर्षाच्या काळामध्ये जरी त्या दोन्ही पार्टीने विकास जर कामं केली असतील तर 2.5 वर्षानंतरचा जो भाग आहे यामध्ये राजू शेट्टी थोडे कमी पार्टी पडले असतील तर त्याला कारणीभूत बीजेपी आणि सेना सरकार जे आहे हे कारणीभूत आहे, कारण त्यांना निधी द्यायचंच बंद केलं त्यांनी. त्या एक पक्षामध्ये एक चौथीची वागणूक द्यायचं काम त्या बीजेपी सेना सरकारनं केलं, त्यामुळे कुठेतरी राजू शेट्टी त्याचा ब्रेक लागला असं मी म्हणेन. पण राजू शेट्टी ह्या भागामध्ये की पूर्ण अपयशी झाले असं मी म्हणणार नाही. राजू शेट्टी पण या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, बीजेपीचे 2 आमदार आहेत, असं असताना निधी कुठेतरी दिला गेला नाही काँग्रेस म्हणते. सत्य ज्या वेळेला सत्तेमध्ये आम्ही गेलो त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही दिसलं की समोरच्या ज्याच्या आम्ही संगत केली त्याची धोरणं चुकीची चुकत आहेत, ते सुद्धा काही शेतकऱ्यांच्यासाठी चांगलं करू शकत नाहीत, त्यावेळेला आम्ही त्यांना सोडलं आणि आम्ही त्यांच्यापासून बाजूला आलो. ह्याचा अर्थ आम्ही काँग्रेसच्या मांडी लावून बसलो असा नाही, कारण तुमची सत्ता तुमच्या सत्तेतून लाद मारल्यानंतर सुद्धा आम्ही प्रत्येक काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर सम्राटाच्या विरोधात आंदोलन या महाराष्ट्र राज्यभर केलेलं आहे. आमचे मित्र जे आहेत वारणे संदर्भात बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गोष्टी मारल्या, तर वारणेचं पाणी आणून देण्याचं एकमेव काम हे राजू शेट्टी साहेबांच्याच हातनं होणार आहे, कारण राजू शेट्टी साहेब संयमी आहेत, भडकाऊ नाहीत, कटलं तरी विधान करून समाजामध्ये वेगवेगळ्या त्यांचा धंदा नाही. ठीक आहे ठीक आहे, शिवसेनेला काहीतरी बोलायचं. या ठिकाणी सांगितलं वारणीचं पाणी देतो, तर 2 वर्ष झालेत मिटिंगा लावल्या, कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली, नगरपालिकेत मिटिंग झाली, राजू शेट्टीने मिटिंग बोलल्या, मग आजपर्यंत ह्या 2 वर्षामध्ये वारणेच्या पाण्याचा प्रश्न का मिटलेला नाही? म्हणजे मित्र म्हणतात की मी वारणेचं पाणी आम्ही द्यायला तयार आहे, आज वारणाकोट लोक विरोध करतात, ह्या लोकांनी त्यामध्ये किती वेळा मिटिंग लावून सक्सेसफुल केलं? ह्या लोकांनी फक्त थापा मारायचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी यांनी सांगितलं की सत्तेपुरतं आम्ही काम करण्यासाठी गेलो, आज कोल्हापूरला मी खासदार विरोधातलेत त्यांनीही काम केलं, मग ह्यांनी कुठलं काम केलं की विरोधात असताना म्हणून कामं होत नाहीत, ह्याच्या अगोदर 5 वर्ष विरोधात होते,
10 वर्षात यांनी तर एवढीच कामं केली सांगतात, कुठे आहेत कामं? ती जनतेला कामं दिसायला पाहिजे. पाण्याचाच हित आहे, पाण्याचाच या ठिकाणी प्रश्न निघालाय म्हणून मी विचारतो. पंचगंगा नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळते. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालंय खासदारांच्याकडून. आज इचलकरंजीची परिस्थिती अशी आहे की गेल्या 15 वर्षात पंचगंगेचं पाणी गढूळ होत चाललंय. यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. खासदार साहेबांनी नवीन पाणी आणून द्यायचं राहून द्या. इचलकरंजीत गेल्या 5 वर्षात 40-40 माणसं मेलेली आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी वारणेच्या पाण्यात सुद्धा गोड बंगाल ह्यांनी सांगितलं की असत्यावर कचरा. ह्यांना ज्या ज्या वेळेला वाटलं त्या त्या वेळेला सोयीचं राजकारण केलं. इचलकरंजी जनता कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे, पण इचलकरंजीच्या जनतेला जे न्याय मिळाला पाहिजे. आज 5-5 दिवस झालं पाणी येत नाही, 6-7 दिवस झालं पाणी येत नाही, पाण्यातल्या अळ्या येतात. हे मरणाच्या काठावर उभारलेली इचलकरंजी ह्या खासदारांना सोडवता आलं नाही गेल्या कित्येक वर्षामध्ये. आज 10 वर्ष आमदारांना दिली, खासदारांना दिली. प्रदूषणाबद्दल काय म्हणत? पंचगंगा रिव्हर मॉनिटरिंग कमिटीचे चेअरमन हे स्वतः खासदार राजू शेट्टी साहेब आहेत. यांनी गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचं भरीव काम पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केलेलं नाही. गेल्या अनेक दिवसापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या विरोधामध्ये जे आंदोलन चालू झाले त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा सक्रिय राजू शेट्टींच्याकडनं पंचगंगा प्रदूषणासाठी काही गेलं नाही म्हणत आहे भाजपला काहीतरी सांगायचं. मला इथं सांगायचं आहे की हातकणंगले तालुक्याचे प्रामुख्यानं दोन विभाग पडतात, एक डोंगराळ भाग आणि एक इकडे साखर कारखान्याचा एक पट्टा, असा दोन भाग पडतात. राजू शेट्टी साहेबांनी मागे 10 वर्षापूर्वी शाहूवाडीतल्या लोकांना आश्वासन दिलं होतं की राईस मिल आपण त्या भागात काढूया, तुमच्यासाठी भात इथल्या इथं प्रोडक्शन केलं जाईल. पण ती शाहू राईस मिल निमसरगाव आणण्याचं कारण काय हे ते पहिला स्पष्ट करावं. सारखं सांगितलं जातं की दुधाला भाव आम्ही मिळवून दिला, पण प्रत्यक्षात सांगायला गेलं तर संघवाले 23 रुपये दर हा देत होते, तर शासनाचे 5 रुपये असे 28 रुपये दर मिळाला पाहिजे होता. शेट्टी साहेबांच्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी म्हणत होते की शेतकऱ्याच्या खात्यावर 5 रुपये जमा व्हायला पाहिजेत, पण नंतर त्यांच्या मनामध्ये संघवाल्यांची काय मिटिंग झाली काय माहित नाही की डायरेक्ट संघाच्या खात्यावर 5 रुपये जमा करावेत. मग ते 5 रुपये शासन काय म्हणले, शेवटी संघानं आम्ही दिलो काय आणि संघाने दिलं काय, असं 5 रुपये शेतकऱ्याला मिळतात ही शासनाची भावना होती. पण तो ज्या वेळेला शासनानं 5 रुपये संघाच्या खात्यावर जमा केले त्यावेळेला संघाने आपापले 3 रुपये कमी केले आणि असं 25 रुपये दर झाला दिला. ऍक्च्युली तो दर 28 रुपये मिळाला पाहिजे होता, पण हे काय सांगता का आम्हाला की आम्ही दर मिळून दिला. हा शासनानं 5 रुपये अधिक 23 रुपये असं 28 न मिळता आता 25 रुपये दर मिळतोय. 3 रुपये लिटर मागे त्यांच्यामुळे कमी झालं 3 रुपये. ठीक आहे ठीक आहे, मी काँग्रेसची सुद्धा भूमिका या ठिकाणी जाणून घेणार आहे, कारण काँग्रेसला सुद्धा काही बोलायचं आहे. काय म्हणाल तुम्ही भूमिका, कारण राजू शेट्टींचा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांच्यावरती विकास झाला नाही म्हणतात. भाजप तर आता म्हणते की राजू शेट्टींच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, 3 रुपये उलटी दर कमी मिळाला. असं असताना काँग्रेस राजू शेट्टींना पाठिंबा देते. काँग्रेस राजू शेट्टींना पाठिंबा देते या कारणामुळे की ते शेवटी शेतकरी हा घटक कुठलाही पक्षाचा नाही आहे, तो शेतकरी आहे. आणि जर शेतकऱ्यांची न्याय बाजू राजू शेट्टी मानत असतील तर काँग्रेस यांच्याबरोबर काय म्हणणार? काय सामान्य कार्यकर्त्यांचे काय? बीजेपी आणि शिवसेना गव्हर्नमेंटमध्ये राजू शेट्टी असताना त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत असं ज्यांना त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी त्यांची हे करून आता परत हा स्वाभिमानी संघटना आंदोलन करणे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं हे त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे ते आज शेतकरी ह्या एका जातीसाठी, एक शेतकरी या जातीसाठी त्यांनी राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे किंवा कोण असू दे, पण ते फक्त शेतकरी या जातीसाठी ते धडपडालेले आहेत, त्यासाठी काँग्रेस त्यांना पाठिंबा देते. भाजपमधून एक मुद्दा उपस्थित केला गेला की मराठा कार्ड काढलं या ठिकाणी, राईस मिल आहे ती राईस मिल का हलवली गेली असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला गेला. नेमकं राजू शेट्टी मराठा समाजासाठी काय केलं नाही असं म्हणत आहे विरोधक, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा मी एक 2-3 मुद्दे या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. मराठा आरक्षण जर तुम्ही म्हणत असाल तर सगळ्यात पहिला पार्लमेंटमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून पहिला खासदार जर उठून कोण उभा राहिला असेल तो राजू शेट्टी आहे, हे लक्षात घ्या. ऑन रेकॉर्ड आहे. मराठा आरक्षणच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टींनी कुठेही सहभाग दिला नाही. मराठा आरक्षणच्या आंदोलनामध्ये नाही, मराठा समाजाचे पुरेपूर यांनी आवेदन केलं, या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही. मराठा समाज यांना यांची जागा दाखवत आहे. शांत राहा. ऑन रेकॉर्ड आहे. यांचं उत्तर आपण ऐकून घ्या. हे बघा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नवीन रूप हे आता लक्षात आलं की खोटं बोला करे.
पेटून बोला, उत्तर ऐकूया आपण, शांत राहा, उत्तर ऐकून घ्या, उत्तर ऐकूया, स्वाभिमानीचं उत्तर ऐकूया, याच्यावरती उत्तर ऐकूया. मराठा जर चालत असता तर सदाभाऊ खोत उल्हास पाटलाला यांनी का काढलं, यांनी सदाभाऊ खोत उल्हास पाटील का काढलं यांनी मराठा? उत्तर घेऊया आपण, उत्तर घेऊया, सगळे शांत राहा, उत्तर एक मिनिट, एक मिनिट, स्वाभिमानीकडून उत्तर घ्या, या शांत राहा, उत्तर ऐका, ऐका, ऐका जरा ऐका. या ठिकाणी चळवळ कुठल्याही जातीला प्रमोट करत नाही, ही शेतकऱ्यांची चळवळ आहे. तुम्ही म्हणून काय फरक पडत नाही, ऐकून घ्या, उत्तर ऐका, क्षमता ठेवा, उत्तर ऐकून घ्या, क्षमता ठेवा, उत्तर ऐका, उत्तर घेऊया आपण, त्यानंतर प्रत्येकाला बोलायची संधी या ठिकाणी मिळणार आहे, उत्तर घेऊया आपण. या ठिकाणी चळवळ कुठल्याही जातीला प्रमोट करत नसते, आम्ही चळवळीत येताना कुणाचं जातीचं कार्ड तपासून बघत नाही आणि त्याला काहीतरी अहो ऐकून घ्या, अहो ऐकून घ्या. आणि म्हणून या चळवळीमध्ये जो जो माणूस येईल आणि प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, त्यांना त्यांना त्या त्या पद्धतीप्रमाणे, त्यांच्या त्या कुवतीप्रमाणे, त्यांना त्यांना पद संघटनेनं दिलेले आहेत. पहिला लाल दिवा या सत्तेतून, जे आता आमचे मित्र म्हणत आहेत आमच्यावर सत्ता गेली, त्या सत्तेतून मिळालेला पहिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल दिवा तो या रविकांत तुपकर आणि सदाभाऊ खोत यांना आम्ही दिला आहे. त्यामुळे कोण आम्हाला जातीचं कार्ड वापरतोय असं म्हणून तुम्ही सांगू नका. राजकारणासाठी हे वापरलं जाते 100% हे जर राजकारण केलं जाते, मात्र सगळ्याच गोष्टींमध्ये असं कधी होत नाही. तुम्ही मला सांगा, मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, मी तालुक्याचा अध्यक्ष आहे, मग ते जैन समाज आहेत, मग ते जैन समाजाचं का केलं नाही तिने? आम्हाला एवढंच विनंती करायचे की जाती जातीचं राजकारण करून हे मतं मिळवून एवढी सोपी वस्तुस्थिती राहिलेली नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. स्वाभिमानीनं उत्तर दिलेलं आहे, आम्ही मराठा समाजासाठी काम केलं, सदाभाऊना काय काढलं आणि रविकांत तुपकरांना त्यांनी सुद्धा मंत्रिपद दिलं ते पण सांगितलं. काय सांगाल भाजप? हा, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचं खासदार या नात्यानं त्यांनी सहभाग नोंदवला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की यांच्या विचारात फरक पडल्यामुळे, शेतकऱ्यांच्या बाजूच्या विचारात नाही बाजूला गेल्यामुळे, खासदार सदाभाऊ, मंत्री सदाभाऊ खोत साहेब, बीजी पाटील इस्लामपूर, आमचे शिवाजीराव माने साहेब, उल्हास दादा पाटील, अशा पद्धतीचे हजारो कार्यकर्ते जे शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून यांच्या बाजूने होते ते सगळे बाजूला पडले. याच अर्थ त्यांनी विचारात बदल केलेला आहे. राजू शेट्टी सांगतात की यांचं पद्धती सांगतो की जातीवाद केलं नाही. गेल्या निवडणुकीमध्ये सावकारमधले यांना तिकीट दिलं, त्या ठिकाणी उल्हासदादा पाटील हे शेतकरी संघटने होते, त्या शेतकरी संघटनेमध्ये उल्हासदादा असताना त्यांना तिकीट का दिलं नाही, त्या ठिकाणी त्याला का डावलं गेलं, म्हणूनच त्याने शिवसेनेत येऊन उमेदवार घेतलेली, ते विधानसभा आमदार झाले. ठीक आहे, आपण काँग्रेसची सुद्धा भूमिका जाणून घ्या. काय सांगाल, जातीचं कार्ड काढलं जाते? जातीचं कार्ड हा विषय या ठिकाणी आहे. या ठिकाणी बीजेपी सेना या सरकारनं, मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं हा महत्वाचा विषय आहे. तर या विषयामध्ये मला बोलताना असं म्हणायचं आहे की पूर्ण बहुमताचं सरकार जर केंद्रामध्ये असताना यांनी स्वामीनाथन आयोग लागू का केला नाही? मला पहिला प्रश्न, फक्त घोषणा केली आणि शेतकऱ्यांचा खरा अर्थ जो असेल, शेतकऱ्यांचा ज्या आयोगामुळे हिताचा प्रश्न होतोय, हा स्वामीनाथन आयोग का त्यांनी लागू केला असा मला या प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, धीरेशील माने आता शिवसेनेत गेले, या अगोदर ते राष्ट्रवादीत होते, शिवसेनेत आता ते गेले तरी तुमच्या विरोधात लढत आहेत. राजू शेट्टींची हॅट्रिक रोखण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि याच्या अगोदर राजू शेट्टींनी त्यांच्या जे आई आहेत निवेदिता माने त्यांची हॅट्रिक रोखली होती. काय सांगाल? या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे. या मतदारसंघामध्ये जवळजवळ 16 लाख मतदार आहेत, त्यामुळे कोण निवडून येणार आणि कोण पडणार येतो, उभा राहिलेले जे पदाधिकारी ते ठरवू शकत नाहीत, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आत्ताच नुकताच आमच्या साहेबांनी जे सांगितलं आणि माझ्यावर आणि राजू शेट्टी साहेबांच्यावर, सगळ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जे मगाच्या 15 मिनिटापासून टीका चालू आहे की हिकंड आले आणि हिकडे गेले, तिकंड आले आणि तिकडे गेले, ज्याच्यासाठी तुम्ही काम करणार आहे तो काल कुठं होता ह्याचा जरा तपास काढा. दुसऱ्याला प्रश्न विचारण्यापेक्षा, दुसऱ्यापुढे बोट करण्यापेक्षा आपल्याकडे 4 बोट आहेत याचं जरा चिंतन करा. आणि तुम्ही काय काय करायला आलाय, तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय घेऊन लोकांसमोर जाणार आहे हे आत्ताच लोकांना कळले. त्यामुळे तुमचं ते काय जे काय घेऊन तुम्ही जाणार आहे ते काय कुठं काय चालणार नाही. आणि या मतदारसंघातील वाड्या वस्त्यातील जी तळागाळात आणि सर्वसामान्य झोपड वस्तीत आणि सगळीकडे जी राहणारी सामान्य लोक आहेत, ही सामान्य लोक विजयी मताधिकाऱ्यानं परत एकदा हॅट्रिक राजू शेट्टी साहेबांची साधून देतील आणि हा इतिहास या मतदारसंघामध्ये परत एकदा निर्माण होईल अशी मला आशा आहे. भाजपचे 2 आमदार आहेत,
इचलकंजी ते आमदार आमचे नेते माननीय सुरेश हळवणकर साहेब आणि शिराळ्याचे आमदार माननीय शिवायराव नाईक साहेब या दोघांनाही सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात असल्याचा पुरेपूर फायदा उठून इचलकंजी तर रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचा निधी उपलब्ध केलाय आणि पाणी सुद्धा इचलकंजीला स्वच्छ आणि सुंदर पाजण्याच्या दृष्टीनं आमदार सुरेश हळवणकर साहेबांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला माझ्यामुळेच सगळं घडलं पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केला आणि ती विरोध करणारी जी माणसं आहेत ती संघटना आहे किंवा तिथली स्थानिक जी समिती आहे ती सुद्धा कुणाचं ऐकते याचा इचलकरंजीला मँचेस्टर नगरी म्हटली जाते. अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, वीज बिलाचा सुद्धा सामना या ठिकाणी करावा लागतो, त्यासाठी काय केले? 100% वीज बिलाचा सामना करत असताना सुद्धा वेळोवेळी आमदार सुरेश हळवणकर साहेबांनी त्या वीज बिलात कपात करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव मांडून बऱ्याच वेळेला त्या यंत्रमागधारकांच्या वीज बिलामध्ये सुधारणा करत कपात करत या पद्धतीचं संघटनात्मक जे काय चाललेलं आहे त्याच्याबरोबर सरकार राहावं यासाठी माननीय हळवणकर साहेबांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर स्वच्छ पाणी देण्यासाठी सुद्धा सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. इचलकंजी शहरासाठी आता सर्व रस्ते पूर्ण या पद्धतीचा साधारणपणे 100 कोटीपेक्षा जास्त फंड या ठिकाणी माननीय हळवणकर साहेबांनी आणलेला आहे. उज्ज्वला गॅस योजना किंवा घराची योजना अशा विविध योजना तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. 12 बलुतदार आणि 18 आलुतदार आणि भाजपने सुद्धा विकास केला या ठिकाणी. आपल्यासोबत काही सामान्य नागरिक सुद्धा आहेत, या सामान्य नागरिकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. मगापासून हे सगळा आरोप प्रत्यारोप ऐकताय, तुम्ही सामान्य नागरिक म्हणून काय वाटते सगळ्या? मी या हातकले गावचा रहिवासी आहे. माझ्या गावाच्या नावावर खासदार राजू शेट्टी दिल्ली जातात. राजू शेट्टीच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी एक मला याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, त्यांनी ह्या तालुक्याच्या ठिकाणी किती कामं केली आहेत आजपर्यंत? माझे समाजाचे सगळे मित्र माझे काँग्रेसचे सगळे येत आहेत, ह्या पण लोकांनी सांगावं की राजू शेट्टींनी गेल्या 5 वर्षात ह्या 5 वर्षात हातकले वैयक्तिक हातकलेच्या नावावर ते दिल्लीत गेले त्या गावासाठी आणि किती मदत केली, किती कामं केली या गावात दाखवावं. दहा वर्षे खासदारकी करतात बेरोजगार लोकांनी काय करतात? चार चार इंडस्ट्री आहेत इथं, आज कुत्र्या सारखी अवस्था आज आमची इथं हातकणंगले येत्या. एक दाखला न्यायला इथं महिना महिना लागतोय, काय केलं त्यांनी? बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी, अनेक अडचणीचा सामना करायचा. बोला, आपापल्या नेत्याने काय काम केलं तेवढं सांगायचं, दुसऱ्याचं खोडून काढायचं काम नाही. हे आम्हाला माहित नाही राजू शेट्टी साहेबांचा, राजू शेट्टी साहेबांचा कुणाचं खोडून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या ठिकाणी सगळेच जण आपापली भूमिका मांडतायत, या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपलं मांडतायत. राजू शेट्टी आणि शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत, ते आमने-सामने या मतदारसंघामध्ये येणार आहेत आणि ही निवडणूक या ठिकाणी दुरंगी होणार आहे. सगळेच आरोप प्रत्यारोप करतायत आणि त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीचं वातावरण कसं आहे ते आपण बघू शकता. मी कार्यक्रम हा इथंच थांबवतो. कॅमेरामॅन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. We'll be right back.